वाढत्या थंडीमुळे महाबळेश्वरचा पारा चांगलाच घसरलाय. महाबळेश्वरचं तापमान 9 अंशांवर आहे तर वेण्णालेकचं तापमान 8 अंश सेल्सिअस इतकं आहे. जळगाव दूध संघाची नोकर भरती रद्द केल्याची घोषणा भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी केली. यावर एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. राजकीय हेतूनही कारवाई केली असल्याचं खडसे यांनी म्हटलंय. या निर्णयामुळे 100 ते 125 कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्याचं खडसे म्हणाले. नाशिक पदवीधर मतदारसंघातले उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील आज आमनेसामने आले. निमित्त होतं शंकरराव गडाख यांच्या मुलाच्या लग्नाचं. सोनईमध्ये हे दोघेही आमनेसामने आले. सत्यजित तांबे बाहेर पडत असतानाच शुभांगी पाटील आतमध्ये आल्या. त्यावेळेस दोघेही समोरासमोर आले, परंतु दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळल्याचं दिसलं. अमरावतीत महाविकास आघाडीच्या धीरज लिंगाडेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत लिंगाडेंनी शहरात बॅनरबाजी केली आणि त्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात. किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाउ मेनी लाइव्ह्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी करण्यात आला आहे. शहरात झळकावलेले त्यांचे बॅनर्सही हटवण्यात आले. पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संवादाचा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते गणेश लांडे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. समाजात गैरसमज पसरवण्याचं काम केल्याचा ठपका ठेवून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाची शरद पवार आणि विजयसिंग मोहिते पाटील यांनी एकत्र पाहणी केली. या प्रदर्शनाला वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांनी भेट दिली. काही वर्षांपूर्वी विजयसिंग मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि मोहिते पाटील एकत्र दिसले. नगर जिल्ह्याला निवाशाचं राजकारण बदलण्याची चिन्ह आता दिसत आहेत, कारण इथं माजी राज्यमंत्री शंकरराव गडाख आणि चंद्रशेखर घुले हे व्याही झालेले आहेत. गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख आणि चंद्रशेखर घुले यांच्या कन्या डॉक्टर निवेदिता घुले यांचा विवाह सोहळा नेवासा तालुक्यातील सोनई इथं पार पडला. एकीकाळी गडाख आणि घुले परिवाराचा राजकीय संघर्ष होता, मात्र आता हे दोनही नेते व्याही झाले आहेत. नगर जिल्ह्यात सोयऱ्याधाऱ्यांचं राजकारण पाहायला मिळतं, त्यामुळे या लग्न सोहळ्यानं नवीन राजकीय गणितं पाहायला मिळू शकतात. या लग्न सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.